मुद्देसूद तुम्हाला काही बोलायला नसताना तुम्ही राहुल गांधींना मग त्यांची जात विचार. मी त्या व्यक्तीची जात विचारताय ज्यांच्या वडिलांचं बलिदान ह्या देशाला. तर मुद्द्याला मुद्द्यांनी खोडा. जातीयवाद ह्या देशामध्ये चालणार नाही. ते वादेची ही जी बी पेरली गेली ही भारतीय जनता पक्षाने पेरली गेली. पुण्यामध्ये काँग्रेसकडून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. खरं तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची संसदेमध्ये जात विचारल्याप्रकरणी यांचं हे आंदोलन आहे. आता आपल्यासोबत काँग्रेसचे शहर प्रमुख अरविंद शिंदे आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? आंदोलन करत आहात, नेमकी काय मागणी? लोकसभेमध्ये जेव्हा आमचे नेते राहुल गांधींनी अंदाजपत्रक म्हणजे या देशाच्या बजेटचे वाफडे काढले, कारण हे बजेट बनवणारे जे काही अर्थमंत्री होते आणि त्यांच्यावर 20 अधिकारी होते, त्या 20 अधिकाऱ्यांमधनं प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व नव्हतं. मग OBC असेल, महिला असेल, मागासवर्गीय असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, एवढा प्रश्न विचारला की जर त्या तबक्यातले अधिकारी असते तर त्यांना कळलं असतं की ह्या समाजाला काय पाहिजे, ह्या अर्थव्यवस्थेला काय पाहिजे, स्टुडंट्सला काय पाहिजे, महागाई कुठपर्यंत गेली. ज्यांनी हे बजेट बनवलं ते अर्थमंत्री हे स्वतः लोकसभेतले नाहीत, ते राज्यसभेतले. लोकसभेतले जर संसद असता तर तो निदान 30 लाख लोकांमधून निवडून आला असता. त्याला महागाई काय कळली असती, त्याला बेरोजगारी काय कळली असती, पण त्यांनी तसे केले नाही. राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं हे अंदाजपत्रक 4 लोकांनी बनवलं, ह्या हलवा 4 लोकांनी बनवला आणि तो 4 लोकांमध्येच वाटला जातोय. एवढं बोलल्यानंतर मुद्देसूद तुम्हाला काही बोलायला नसताना तुम्ही राहुल गांधींना मग त्यांची जात विचारता. राहुल गांधींनी एवढीच मागणी केली होती की या देशामध्ये जातीय जनगणना झाली पाहिजे. जातीय जनगणना झाल्यानंतर ज्याची जेवढी हिस्सेदारी आहे तेवढी त्याला मिळाली पाहिजे जबाबदारी. अशा पद्धतीने केल्या केल्या अनुराग ठाकूर भारतीय जनता पक्षाचे खासदार यांनी राहुल गांधींची जात विचारली. मी अनुराग ठाकूरांना उत्तर देऊ इच्छितो. तुम्ही त्या व्यक्तीची जात विचारताय ज्यांच्या वडिलांचं बलिदान ह्या देशाला आहे. तुम्ही त्या व्यक्तीला जात विचारताय ज्यांच्या आजोबांनी ह्या देशाला 150 कोटी रुपये ह्या देशाला स्वातंत्र्य झाल्यावर आपली प्रॉपर्टी दिलेली होती. तुम्ही त्या व्यक्तीला आपली जात विचारताय जो 20 वर्ष तुमचा अपमान सहन करूनसुद्धा आज संसदेमध्ये एकही आपली संस्कृती न सोडता तुमच्यावर वाफाडे काढताय, तुम्ही हल्लात. म्हणून आज तुम्ही ज्या पद्धतीने जातीवर आलेला आहात, तुम्हाला मुद्दे नाहीत. जर तुम्हाला मुद्दे असतील राहुल गांधीचे तर मुद्द्याला मुद्द्यांनी खोडा. जातीयवाद ह्या देशामध्ये चालणार नाही. आपली संसद ही संविधानाने चालणार एवढं लक्षात असू द्या. जातीयवाद आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बऱ्याच आपण संभाजीनगरची देखील घटना पाहिली. काय वाटतं याच्यावरती कोणता तोडगा निघू शकतो नेमकं? बघा, जातीयवादाची ही जी बी पेरली गेली ही भारतीय जनता पक्षाने पेरली गेली. आज श्रावण महिन्यामध्ये जी कावड्या चाललेली आहेत त्या कावड्यांसाठी हातगाडी असेल, ढाबा मालक असेल, त्यांना त्यांची नावं लिहायला सांगितली जेणेकरून त्यांना तुमची जात कळेल. ही कुठली पद्धत आहे तुम्हाला काय माहीत नाही? एवढ्या वर्षानुवर्ष कावड्या जातात, आज तुम्ही त्याच कावड्यांचा हे बघा, थोडी गाडी आडवी आली तर मारली. काल लखनौचं बघा, अख्ख्या त्या महिलेला पाणी ढकललेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे जातीवादाचं जी बी पेरलेली आहे ह्याच्यामध्ये हा देशाला मोठा धोका आहे. आत्ताच नागरिकांनी आपल्या सर्व जागे झाले पाहिजे आणि यांना पाय उतार केला पाहिजे. एकूणच आपण पाहिलं की अनुराग ठाकूर यांनी मुद्द्याला मुद्द्याने थांबवलं पाहिजे आणि मुद्द्याला मुद्द्याने उत्तर दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे जातीचं जे बी पेरले ते भाजपने पेरले अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आपल्याला पाहायला मिळत आहे. स्नेहल लिमगिरे, 5KM न्यूज, पुणे.